शासनातर्फे विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती जमा होत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून सदर शिष्यवृत्ती त्वरित देण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. यासाठी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. शासनाकडून विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शैक्षणिक शिष्यवृत्ती गेल्या 3 वर्षांपासून प्रलंबित आहे. शिष्यवृत्ती जमा होत नसल्यानं अनेक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय. त्यामुळे शासनानं सर्व विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती विनाविलंब त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे. या मागणीसाठी ब्रिगेडनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. शिष्यवृत्तीच्या प्रश्नाबाबत ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गौरव दळवी यांनी माहिती दिली. पंजाब देशमुखांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडने या शिष्यवृत्ती संदर्भात 15, 16, 17 व 17 ज्या शिष्यवृत्त्या प्रलंबित आहेत त्यासाठी 5 दिवसापूर्वी संभाजी ब्रिगेडने केंद्रीय कार्यकारिणींनी ठरवलं की आत्ता या मुलांना न्याय मिळवून दिल्याशिवाय शांत बसायचं नाही आणि 4 दिवसात हे सगळं आंदोलन घ्यायचं ठरवलं. आणि आज योगायोगाने पंजाबराव देशमुखांची जयंती होती आणि त्या जयंतीला अनुसरून त्यांनी जे शिक्षणात कामं केलेत ते पाहून त्यांना एक अभिवादन म्हणून त्यांच्याच आज जयंतीच्या दिवशी या शिष्यवृत्ती संदर्भात संभाजी ब्रिगेड मैदानात उतरला आहे. या सरकारने नेहमीच हुकुमशाही पद्धतीने जे काम चालवलं आहे ते थांबवण्याचं काम आज संभाजी ब्रिगेड करणार आहे. आम्ही कोणत्या पक्षासारखं स्टंडबाजी करणार नाही किंवा फोटोबाजी करणार नाही. आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जे झगडावं लागतंय, जे आई बापांना एक टाईम खाण्याचे वांदे आहेत, त्या आई बापांनी यांना पुस्तकं घेऊन द्यायचे, पेन घेऊन द्यायचे, की वस्तुगृहाचे पैसे भरायचे, का मेसचे पैसे भरायचे, आणि या प्रश्नाला आज वाचा फोडण्यासाठी संभाजी ब्रिगेड इथं उतरलेला आहे. आणि जर या सरकारने तरी पण आमच्या शिष्यवृत्त्या मुलांच्या जर समजा त्यांच्या खात्यावर तत्काळ जमा नाही केल्या तर आम्ही या पुढचं उग्र आंदोलन, तीव्र आंदोलन जे छेडणार आहोत ते न सांगता न काही करता रस्ता रोको असतील, जे पुढचे आंदोलन असतील त्या सरकारने कामगिरीने आत्ताच लक्ष द्यावं. आपलं पुढचे उग्र आंदोलनं होऊ नयेत, तीव्र आंदोलनं होऊ नयेत याची काळजी या सरकारने घ्यावी आणि सर्वसामान्याच्या मुलांना शिकून कमीत कमी IPS, कमीत कमी मुख्यमंत्र्याच्या खुर्चीपर्यंत नाही तर त्यांच्या PN तरी पोहोचता येईल अशा या सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षण घेण्यापासून वंचित ठेवू नये. या आंदोलनात कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.